तर जरांगे हे सागर बंगल्याच्या दिशेनं मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत, सागरवर येणारच, आणि जर वाटेतच मेलो तर मला बंगल्यावर न्या असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं, आणि बहुधा वाटेतच त्यांना आता भोवळ आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत अंतरवाली सराटीमधले काही ग्रामस्थ. तर दुसरीकडे यावरून आता राजकारण देखील सुरू झालं आहे, विरोधी पक्षांना देखील आयतक कोलीत यामुळे मिळालं आणि त्यांनी देखील यानिमित्ताने सरकारवर टीका सुरू केली आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारने मराठ्यांची फसवणूक केली असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर जो सागर बंगल्यावर येण्याचा इशारा दिलाय मनोज जरांगे यांनी त्याचा समाचार घेतलाय भाजप नेते नितेश राणे यांनी. आणि याच विषयाबद्दल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधते आपली प्रतिनिधी मनश्री पाठक, पाहूयात. मनोज जरांगे पाटील जे इतके दिवस मराठा आंदोलनाचं नेतृत्व करतायत ते चांगलेच संतापलेत आणि आता मी सागर बंगल्यावर जातोय, माझा बळी घ्या असं सरळ सरळ आव्हान त्यांनी सरकारला दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांवर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय? शेवटी जरांगे पाटील इतके का रागवले हे तपासलं पाहिजे. मध्यंतरी ते मोर्चा घेऊन येत असताना ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व टीमनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर गुलालसुद्धा उधळला, जल्लोष केला, आनंदाचं वातावरण, ढोल वाजवले मोठ्या प्रमाणावर. मग आता काय नेमकं घडलेलं आहे? खरं म्हणजे हे माननीय मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटलांनाच माहिती का चुकलं कुठं, मग काय आश्वासन तिने घेतलं होतं, कसली पूर्तता होत नाही असं त्यांना वाटतं आहे. आणि शेवटी आश्वासन दिलं असेल तर त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. कायम माननीय मुख्यमंत्रीसुद्धा असं म्हणत आलेले आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, ओबीसीला कुठं धक्का द्यायचा नाही, हे तर आमचंही मत आहे. त्या पद्धतीनं त्यांनी समाधान जर केलं होतं तर आता अडचण कुठे? का ते रागवले एवढे, का चिडलेत सगळे, याचा विचार करावा सरकारनं, करावा आणि मार्ग काढावा. त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेत की माझा जीवाला धोका आहे, तो धोका निर्माण करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, इतकंच नाही तर माझ्या विरोधात अनेक माणसं उभी केली गेली, मराठा समाजात जी फूट पाडली जाते त्यामध्ये सुद्धा सरकारचा हस्तक्षेप आहे, असे गंभीर आरोप आहेत त्यांचे. मराठा समाजाची फूट पाडली जाते आहे ही वस्तुस्थिती आहे, अनेक डावपेच खेळले जात आहेत ही वस्तुस्थिती आहे. शेवटी जरांगे पाटील हे एक निरपेक्ष असं व्यक्तिमत्व आहे, ते काही राजकीय व्यक्तिमत्व नाही आणि निरपेक्ष भावनेनं ते काम करतायत, म्हणून मराठा समाज त्यांच्या पाठीशी मोठ्या संख्येनं उभं राहिला ही वस्तुस्थिती आहे. आता त्यांना फसवलं जातंय त्यामुळं ते रागवलेले आपल्याला दिसत आहेत, चिडलेले आपल्याला दिसत आहेत. तर त्यांचं समाधान त्या प्रश्नांच्या बाबतीत करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे, म्हणजे सगळं वातावरण चांगलं होईल. मात्र या संघर्षामध्ये महाराष्ट्र वेठीस धरला जातोय. जर जरांगे पाटील असं म्हणत असतील की मी मुंबईला येतोय आणि त्याच्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. आणि सोबतच आता विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, कारण तुम्ही एकीकडे म्हणताय की गुलाल उधळला गेला, समाधान झालं, मात्र त्यानंतर नेमकी काय परिस्थिती बदलली, या संपूर्ण गोष्टींची चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहात का? नाही, आम्ही खरं म्हणजे हे सगळे प्रश्न तुम्ही जे विचारलेत हेच पत्र आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना एक दिवसीय अधिवेशनामध्ये दिलं होतं. तर तुम्ही आम्हाला सुद्धा विश्वासात घ्या, सभागृह हे सर्वोच्च सभागृह आहे, विधानसभा विधान परिषद असेल, आम्हा सदस्यांना हक्क आहे आम्हाला ती माहिती घेण्याचा. जो तुम्ही बोलता, चर्चा करता, त्याच्यातून करार करता किंवा काही नवीन निर्णय करता, हे माहिती करून घेण्याचे हक्क आमचा आहे. तो प्रथम तर सभागृहाला समजलं पाहिजे असं असतं, पण अधिवेशन चालू नाही, आता अधिवेशन सुरू होतं तर आम्हाला माहिती द्या असं सांगतोय. परंतु त्यांनी सुद्धा खुलासा करत असताना खरं म्हणजे वरवरच्या गोष्टी बोलले, वस्तुस्थिती बोलण्यापासून त्यांनी टाळलेली आम्हाला सगळ्यांना दिसलेली आहे आणि त्याचा परिपाक आपल्याला असा दिसतो का आम्हाला सुद्धा माहीत नाही नेमकं काय चाललंय हे आणि कशा पद्धतीनं चाललंय, काय आश्वासन दिले, काय बोलले ते एकमेकाशी, का गुलाल उधळला गेला आणि पुन्हा का रागवले, हे आम्हाला समजायला तयार नाही. वस्तू हे बरोबर नाही आहे, सभागृहाला कायम माहिती दिली पाहिजे आणि पारदर्शक असलं पाहिजे. जे असेल ते पारदर्शक असलं तर असे नवे प्रश्न तयार होत नाही. ही पारदर्शकता संपली त्याचा परिणाम आपण पाहतो आहोत. राज्याच्या उपमुख्यमंत्री त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, मी काय ऐकले नाही, अरे मी ऐकलंच नाही काय काय आरोप केले. आरोपांबद्दल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्याचा प्रयत्न केलाय, तर जरांगे नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलंच नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे कुठली प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय देवेंद्र फडणवीस यांनी.
राज्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मुद्दा सध्या आहे मराठा आरक्षणाचा. अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत, गंभीर टीका केलेली आहे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर. मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत, त्यांना माझा बळी घ्यायचा आहे आणि माझा बळीच घ्यायचा असेल तर मी सागर बंगल्यावर येतो असं मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल म्हटलं आहे. आणि त्याचबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया आता विचारण्याचा प्रयत्न केला आहे, तर जरांगे काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, मी काय बोलणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत वेळ वाढून नेली आहे आणि कुठली प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. दुसरीकडे नितेश राणे यांनी जरांगे यांना इशारा दिलाय, सागर बंगल्यावर येण्याच्या आधी एक मोठी भिंत उभी आहे, ती भिंत म्हणजे आम्ही आहोत आणि आम्ही सुद्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.